नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? मी मस्त. तर आता आमची चाललेली आहे दसऱ्याची साफसफाई करायची. इतर बाकीच्या ज्या खोल्या होत्या त्या सगळ्या रूम्स माझ्या आवरून झालेल्या आहेत. किचनची सुद्धा साफसफाई झालेली आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या दोन रूम्स आहेत अजून त्या रूमची सुद्धा झालेली आहे साफसफाई झालेली आहे. व्यवस्थित असं क्लिनिंग झालेलं आहे. आणि आता राहिलं होतं ते म्हणजे आमची हॉलची क्लिनिंग करायची. तर हा आमचा हॉल आहे, जे आपण बैठकीची रूम म्हणतो ती आहे. तर आता माझी आज त्याची साफसफाई करायची झालेली आहे. तसं जर म्हटलं तर सगळ्या खोल्यांच्या फरशा एका दिवशी धुवून काढल्या होत्या आणि पुसूनसुद्धा काढल्या होत्या. पण या रूमची माझी साफसफाई पूर्णतः साफसफाई करायची राहिली होती. त्याच्यामुळे मग मी ह्या रूमची साफसफाई करून घेत होते. जे कानाकोपऱ्या आहेत त्या कानाकोपऱ्यांमधलं पहिलं सगळं सामान बाजूला काढून ते धुवून पुन्हा पुसून आहे असं त्या जागेवरती सामान पुन्हा लावून दिलं. आणि गोधड्या म्हणजेच लेपाटी वाकळा यापैकी तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या भागामध्ये यांना गोधड्या म्हणतात. तर त्या माझ्या धुवून वगैरे झाल्या होत्या. तर मग त्या सुकल्यानंतर ना आम्ही त्या घरामध्ये परत ठेवून दिल्या. तर आहे त्या जागेवरती ज्या त्या वस्तू व्यवस्थित असे लावून दिल्या. सोफा वगैरे पुसून घेतला व्यवस्थित झाडून पुसून. आणि हे जे भिंतीचं कपाट तुम्हाला दिसत असेल तर त्या कपाटामध्ये आमचे जे औषधं वगैरे असतात किंवा जे पाहणे वगैरे असतात जे कामाचे वस्तू त्या तिथे ठेवून देत असते. आणि तिथे जो पडदा लावलेला होता तर तो मी धुवून काढायसाठी बाहेर टाकलेला आहे. तर ज्या वस्तू जिथं होत्या त्या पुन्हा आहे अशा मी ठेवून दिल्या. आणि जास्त करून ते हॉस्पिटलमधले मेडिसिन वगैरे असतात त्यासुद्धा मी तिथे पडद्याच्या आडच ठेवत असते. कारण की त्यासमोर मी जास्त ठेवत नाही आणि त्याच्याकडे ते लक्ष गेलं की सारखं तेच डोक्यामध्ये येत राहतं तो आजार तो दुखणं. त्याच्यामुळे मग मी ते पडद्याच्या आड ठेवत असते. आणि ह्या ज्या दिसत आहेत त्या आहेत त्या कांद्याच्या गोण्या. तर मध्यंतरी आत्ता आमच्या कांद्याला बाजार आला होता त्याच्यामुळे मग मी आम्ही तो कांदा भरण्यासाठी ह्या गोण्या आणल्या होत्या. पण आता सध्या कांदे भरायचे नव्हते त्याच्यामुळे मग मी ते पोटमाळते ठेवून दिले. स्वराची गाडीसुद्धा आज धुवायला बाहेर नेऊन ठेवली. आणि हे जे पडदे होते ते धुवायला काढले होते त्याच्यामुळे मग ते बाहेर नेऊन ठेवले खुर्चीवरती. आणि मात्र राहिलं होते कपाट पुसायचं. ते पुसलेलं होतं पण पुन्हा धूळ उडली होती त्याच्यावरती घराची साफसफाई केल्यानंतर ना. तर मग ती सुद्धा पुसून घेतलं. कारण की या ज्या आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरातलं फर्निचर म्हणा घरातले कानाकोपऱ्यातले जाळ्या म्हणा ह्या आठवड्याला 2-3 दिवसाला सारख्या काढाव्याच लागतात. जाळ्या त्याच्या आठवड्याला काढल्या तरी चालतात पण बाकीच्या वस्तू कमीत कमी 2-3 दिवसातून पुसल्याच पाहिजेत. जास्त खराब होऊन दिल्या तर त्या अजून खराब होतात. तर मग माझं चाललं होतं ते परत पुसायचं. आणि देवघर असल्यामुळं या फरशा वारंवार पुसाव्या लागतात. आणि जास्त पावसाचे दिवस आहेत, चिखल जास्त होतो त्याच्यामुळं मग फरशासुद्धा रोज पुसल्या तरी काही कमी नाही पडत. मग त्या रोजच्या रोज धुतल्या तरी चालतात. मग मला जसा टाइम भेटतो मी तशा त्या फरशा पुसत असे. कारण की लहान बाळ म्हणजे स्वरासुद्धा आहे घरामध्ये. आणि आता इथे आमच्या बेडवरती बाबा झोपत असतात तर मग त्यांचं जे बेडशीट होतं ते सुद्धा धुवायला बाहेर टाकलं मी. ते काही धुतलं नव्हतं त्याच्यामुळं ते धुवायला टाकलं. आणि जे तुम्हाला मशीन दिसत आहे ते बाबांचं ऑक्सिजन तयार करण्याचं मशीन आहे. तर ते सुद्धा साफसफाई केली. तर आता माझ्या या रूमची सगळी साफसफाई करून झाली. आणि मग त्यानंतर मग मिस्टर गाया धुत होते तर मग मी त्यांना मदत करायला गेले. कारण की बैलपोळासुद्धा होता. तर ही सगळी साफसफाई आहे ती बैलपोळ्याच्या दिवशीचं आहे. कारण की बैलपोळा असल्यामुळे सगळ्या गाया वगैरे धुणं नैवेद्य पोळ्यांचा स्वयंपाक हे सगळं करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी सगळी साफसफाई करून घेत होते. शक्यता आम्ही बैलपोळ्याला पोळ्यांचा स्वयंपाक करत नाही. कारण की आमची पितृपक्षाचा कार्यक्रम हा नेमका बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी असतो. त्याच्यामुळं मग आम्ही पोळ्या काही बनवत नाही. तर आम्ही या दिवशी पुऱ्या वगैरे करतो किंवा पोळ्या करतो. जर पितृपक्षाला जर पुरी वगैरे याचा स्वयंपाक बनवला तर मग पोळ्यांचा स्वयंपाक हा आम्ही बैलपोळ्याला करत असतो. तर आज होता तो म्हणजे आमचा बैलपोळा. भाद्रपद बैलपोळा हा आमच्याकडे साजरा केला जातो. मग त्यासाठी आमच्या सगळ्या गायांना वगैरे धुवायचं चाललं होतं. तसं आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा गाया धुत असतो. आणि रोजच्या रोज त्यांच्या खाली जे आहे तिथं झाडून उठून झाल्याच्या नंतर ना पाणी सोडत असतो. कारण की त्या शेण वगैरे असतं खाली त्याच्यामुळं मग गायांना मस्टडी होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे त्यांच्या खाली रोज पाणी त्यांच्या मॅटी वगैरे धुवून काढावे लागतात. तर मग
नाहीतर मी गाईला दूध होते तर जास्त करून गाया धुताना आपण जो ब्रश वापरतो तर मी आम्ही शक्यतो ब्रश वापरत नाही, कारण ब्रश वापरल्याने काय होतं ब्रशच्या दातांमध्ये केस गुततात आणि ब्रशने शक्यतो शेण त्यांच्या ज्या अंगाला आहे ते लागले सुद्धा निघत नाही. मग त्यासाठी आम्ही कांगवे वापरतो, कांगव्याने व्यवस्थित असं केस विंचारल्यासारखं निघतात आणि ओल्यामध्ये त्यांना जास्त काय म्हणतात ना त्यांना जास्त त्रास पण होत नाही, त्याच्यामुळे आम्ही कांगव्याने धुतो. तर इथं माझं आणि माझ्या मिस्टरांचं झालेलं आहे मग दोघांचं गाया धुवायचं काम. तर त्यांनी जवळजवळ सगळ्या गाया अगोदरच भिजून ठेवल्या होत्या, माझी घरातली साफसफाई चालू होती तोपर्यंत. मग माझी साफसफाई झाल्याच्या नंतर मग मी त्यांना गाय धुवू लागले. तर इथे मी ज्यावेळेस गाया धुत होते त्यावेळेस एक म्हणजे गाया लात मारत होते, मला दोन वेळेस मी वाचले गायची लात खाता खाता, कारण की मिस्टरांना एक दोन वेळेस खूप जोरामध्ये लाता मारलं होतं तेव्हापासून, कारण की खूप दा वाचलेला आहे त्यांचा गुडघा, कारण लात मारणं काही सोपं नाही आहे, खूप जास्त त्रास होतो त्याचा. तर आता जवळजवळ आमच्या सगळ्या गाया धुत आलेल्या होत्या आणि जो आम्ही प्रेशर लावलेला आहे तो मेंटेन केलेला आहे, एकदम हाय स्पीडचा तो प्रेशर नाही आहे. तर आई मला म्हणत होत्या मध्येच की मला फोन लावून दे, आईंना कोणाला तरी फोन लावायचा ना, त्यांचा मी फोन लावून दिला पुन्हा गाया धुवायला गेले. तर हा जो STP आहे जो गाड्या धुण्यासाठी आपण वापरतो तोच STP आहे, पण हा औषध मारण्यासुद्धा वापरला जातो, पण आम्ही शक्यतो हा गाया धुण्यासाठी वापरतो, कारण तेवढ्याच प्रेशरने काय होतं की गायासुद्धा व्यवस्थित अशा निघतात आणि त्यांना त्राससुद्धा होत नाही, एकदम मेंटेनन्स हा प्रेशर आहे. आपण त्या प्रेशरसमोर आपण सुद्धा स्वतःसुद्धा उभा राहू शकतो आणि जो गाड्यांना आपण प्रेशर लावतो तो प्रेशर असेल तर तो समोर आपण हातसुद्धा धरू शकत नाही, कारण की त्याला प्रेशरने एकदम कातड कडेल एवढा प्रेशर असतो, पण हा मेंटेन आहे. तर शक्यतो आमच्या सगळ्या गाया धुवायचं म्हणलं, फरशा वगैरे धुवायचं म्हटलं तर आम्ही हाच STP वापरतो. तर आता जवळजवळ आमच्या सगळ्या गाया धुत झाल्या, गाय धुवून झाल्या होत्या आणि मी मॅटवर पाणी मारत होते. आज काही पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, फक्त गायींसाठी आणि देवांसाठी नैवेद्य करायचे होते. आणि मग गाय धुवून झाल्याच्या नंतर आम्ही मग शेतामध्ये आलो, बाजरी झालेली होती पण वाळत टाकलेली नव्हती, तर मग आम्ही ती आज वाळत टाकली, चांगलं ऊन पडलेलं होतं त्याच्यामुळं. आणि इकडे जे आहे ती मकाची कणसं टाकलेली होती, घरी जर टाकली तर सगळ्या शेळ्या आणि कोंबड्या खाऊन घेतात, त्यामुळं आम्ही बाजरी शेजारी चालवून टाकली. तर ही बघा ही आहे आमची बाजरी, आणि त्याचबरोबर आता आभळसुद्धा आलेलं होतं, ऊनसुद्धा कमी झालेलं होतं. तर बघू शकता तुम्ही आमची बाजरी वगैरे वाळून झाली होती आणि खूप जास्त गरम झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही एका झाडाखाली बसलो नंतरनं. तर घरी आल्यानंतरनं पाहितलं तर आपल्या सगळ्या गाया वगैरे धुवून झालेलं होतं आणि खूप सारा पावसाचं वातावरणसुद्धा झालेलं होतं. आता वाजले होते संध्याकाळचे 6:30 आणि मी आता भातसुद्धा घातलेला होता गॅ चुलीवरती. तर बघा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते.